शेतकऱ्यांना अडचणी होऊ नये या पार्श्वभूमीवर बांधावर खते देण्याची मोहीम कृषी विभागातर्फे राबवण्यात येत होती, मात्र मागील काही वर्षापासून या मोहिमेचा शेतकऱ्यांना फायदा होत नसल्याचे दिसून येत आहे। पुन्हा बांधावर खते मिळावे अशी शेतकऱ्यांची मागणी असून मागणी केल्यास आम्ही बांधावर खते देण्यास देखील तयार असल्याचे जिल्हा परिषद कृषी विभागातर्फे सांगण्यात आले। मागील काही काळात खतांची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत होती, बहुतांश वेळा ही टंचाई कृत्रिम पद्धतीने देखील निर्माण केल्या जायची। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होऊ नये यासाठी शासनातर्फे कृषी विभागाच्या माध्यमातून 2012 साली शेतकरी बचत गटांना बांधावर खत मोहीम राबवून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचे काम केले होते। मात्र मागील काही वर्षापासून पुरेशा प्रमाणात खतांचा साठा उपलब्ध असून त्याचे वाटप देखील ई पॉज मशीनच्या माध्यमातून केले जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना टंचाईचा सामना करावा लागत नाहीये। त्यासोबतच किमतीपेक्षा जास्त दराने खतांची विक्री देखील होत नाहीये, यामुळे बहुतांश अल्पधारक शेतकरी एकदाच खत भरून ठेवण्यापेक्षा गरजेप्रमाणे खतांची खरेदी कृषी सेवा केंद्रधारकांकडून करताना बघायला मिळत आहे।